शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो, सध्याला जून आलेला आहे, म्हणजे पावसाळ्याचे दिवस आलेले आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, मग पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण आपल्या गोठ्याचं व्यवस्थापन कसं करायचं, किंवा ज्या शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये गाई पालन किंवा दुग्ध व्यवसाय जर सुरू जर करायचा असेल तर तो कशा पद्धतीने सुरू करायचा आहे, किंवा जर तुमच्याकडे जर ऑलरेडी जर गोठा जर असेल, गाई गोठा जर असेल, तर शेतकरी मित्रांनो आपण त्या गोठ्यामधलं कसं नियोजन करायचं आहे, तर अशा आणि अशा वेगवेगळ्या गोष्टीवरती आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी निलेश जाधव तुम्हा सर्वांचं आपल्या कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, सध्याला आपण बघतोय की सर्वत्र ज्या शेतकऱ्यांना गाई पालन सुरू करायचं आहे, आणि आता शेतकरी मित्रांनो आलेला आहे पावसाळा, म्हणजे सांगायचं तात्पर्य या ठिकाणी हेच आहे की गाई पालनामध्ये किंवा दुग्ध व्यवसायामध्ये सर्वात जो कठीण काळ जो असेल तो म्हणजे शेतकरी मित्रांनो पावसाळ्याचा काळ। पावसाळ्यामध्ये कित्येक तरी शेतकरी गाय पालनाला कंटाळतात, किंवा काही शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये गाय पालन त्यांचं बंद केलेलं आहे। मग शेतकरी मित्रांनो, अगोदरच जर आपण पावसाळा येण्याच्या जर अगोदर जर आपण सगळ्या गोष्टी जर सविस्तरपणे जर विचार केला त्या गोष्टींवरती, त्याचबरोबर त्या गोष्टींवरती उपाय जर केला, तर निश्चितच आपलं गाय पालन हे यशस्वी होईल, किंवा आपल्याला पावसाळ्यामध्ये कोणत्याच अडचणी येणार नाही। शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यामध्ये कोणकोणत्या काळजी घ्यायचे, त्याचबरोबर तुम्हाला पावसाळ्यामध्ये जर गाय पालन जर सुरू करायचं असेल, मी मुद्दा म्हणून पावसाळ्यामध्ये काय म्हणतोय, तर शेतकरी मित्रांनो आता कित्येक तरी शेतकरी नव्या जोमाने व्यवसाय करणार आहेत, किंवा पावसाळ्यामध्ये नव्या जोमाने व्यवसाय करणार आहेत। मग पावसाळ्यामध्ये काय आपण काळजी घ्यायची आहे, त्याचबरोबर गोठ्यामध्ये कसं लक्ष द्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यामध्ये आपण एक 4 ते 5 गोष्टी लक्ष देणं खूप गरजेचं आहे। त्यामध्ये मित्रांनो पहिला मुद्दा जो येतो तो म्हणजे फीडिंगचा। आपलं जर खाद्य ज्याला आपण चारा म्हणतो, ते जर आपलं जर त्याचं जर नियोजन असेल, किंवा त्याचा जर एक मुबलक प्रमाणात जर साठा असेल, तर आपल्याला पावसाळ्यामध्ये गाय पालन करणं किंवा गाय पालन सांभाळणं अजिबात अवघड जाणार नाही। पण पावसाळ्यामध्ये जर आपलं जर नियोजन नसेल, खाद्याचं जर नियोजन नसेल किंवा फिडिंगचं जर नियोजन नसेल, तर 100% आपलं गाय पालनाचं नियोजन हे विचलित होणार आहे, किंवा पूर्ण विस्कळून जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यामध्ये आपण खाद्याचं नियोजन करायचं आहे। पावसाळ्यामध्ये शेतकरी मित्रांनो सुका चारा हा खूप महत्त्वाचा असतो, कारण का की वलाई जास्त असते, पूर्ण वातावरण ओलसार असतं, त्याचबरोबर आजूबाजूचा चारा देखील ओला असतो। पण अशा दिवसामध्ये आपण सुका चारा गायींना देणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर सुका चारा असेल, ओला चारा असेल, त्याचबरोबर मिनरल मिक्सचर असेल, आणि शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा जो मुद्दा त्याला म्हणायचं 24 तास पाणी, हे जर आपल्याकडे जर असेल तर 100% आपलं हे गाय पालन 100% यशस्वी होणार आहे, किंवा पावसाळ्यात तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही। आता आणखीन शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा की मुरघास, जर तुमच्याकडे मुरघास नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर मुरघासाचा साठा करून ठेवा, कारण का की पावसाळ्याचे दिवस आलेत आणि पाऊस कधी कधी असा होतो की पाऊसच उघडत नाही, मग अशा काळामध्ये आपल्याला खूप अडचण येतात। अगदी चिखलामध्ये जायचं, शेतकऱ्यांना खूप त्रास होतो, चिखलामध्ये जायचं, ते वैरण काढायची, पुन्हा गायींना टाकायची, तर असा खूप त्रास होतो, आणि अशा त्रासाला नवीन शेतकरी कंटाळतात, जुने शेतकरी नाहीत कंटाळणार, कारण का की त्यांना एक सवय झालेली असती। पण नवीन शेतकरी 100% कंटाळणार, आणि नवीन शेतकरी याच्यातून किंबहुना वेगवेगळे निर्णय देखील घेऊ शकतात। त्यासाठी जर तुमचा शेतकरी मित्रांनो फिडिंगवरती, त्याचबरोबर ज्याला आपण चारा म्हणतो, मुरघा जर असेल, तर 100% तुम्हाला गाय पालनामध्ये कोणतीच अडचण येणार नाही। चारा जर नियोजन असेल, मुरघास जर असेल, तर अगदी उत्तम, कारण का मुरघासाची किंमत सर्रास शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये कळते, त्यामुळं मुरघासाची किंमत शेतकरी मित्रांनो लवकर जाणून घ्या, मुरघासाच्या पाठीमागे लागा, लवकरात लवकर मुरघास चालू करा, जेणेकरून पावसाळ्यात आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही। आता शेतकरी मित्रांनो आणखीन एक असा मुद्दा आहे की ज्याप्रमाणे बघा मानवी शरीराला ज्याप्रमाणे मानवी शरीराला पाणी गरजेचं असतं, त्याचबरोबर प्रोटीन असेल, कार्बोहायड्रेट्स असतील, मिनरल असेल, तर अशा गोष्टी काय असतात, मानवाच्या शरीराला पोषक असतात, किंवा हे सगळे पोषक घटक मानवाच्या शरीराला गरजेचे असतात। त्याचप्रमाणे गाईच्या शरीराला देखील हेच गरजेचे असतात। जसं म्हणजे बघा की गाय दूध देत असते, बघा गाय दूध देत असते, ज्यावेळेस गाय दूध देते त्यावेळेस ती जी त्याच्या ज्या पोटातले जे घटक आहेत किंवा शरीरातले जे घटक आहेत ती काय करते, बाहेर टाकत असते। कशाद्वारे? दुधाद्वारे। मग त्याची जी कमतरता आहे, त्याची कमतरता आपण
म्हणजे पूर्ण करणं हे गरजेचं आहे. आणि हे पूर्ण कशातून होतं? हिरवा चारा असेल, त्याचबरोबर सुका चारा असेल, मिनरल मिक्सचर असेल, पाणी असेल आणि 24 तास पाणी असेल, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो खुराक असेल आणि त्याचबरोबर सप्लिमेंटरी असतील. तर अशा ह्या 5 ते 6 गोष्टीतून ह्या ज्या सगळ्या ज्या डेफिशियन्सी आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, तसं ह्या सगळ्या कमतरता ह्या शरीरामध्ये गाईच्या शरीरामध्ये पुन्हा त्यांचं निर्मिती करणं किंवा पुन्हा त्यांना देणं हे खरंच खूप काळाची गरज आहे. आणि असं जर तुम्ही जर केलं तर 100% तुमचं गायीपालन पावसाळ्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीने कार्यरत राहणार. शेतकरी मित्रांनो आणखीन महत्त्वाचा मुद्दा, 3 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण मी सतत सांगत असतो, त्याचबरोबर या देखील व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पहिला मुद्दा म्हणजे की कमी गायीमध्ये जास्त दूध आपल्याला काढायचं आहे, त्यासाठी आपण ब्रिडिंगवरती काम करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, कमी जागेमध्ये सकस चारा आपण करणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो की कमी कष्टामध्ये त्याचबरोबर कमी वेळामध्ये जास्त मुनाफा किंवा जास्त आपलं जे काही गायपालनाचं काम आहे हे करणं गरजेचं आहे. आणि असं जर केलं तरच आपला हा दूध व्यवसाय 100% यशस्वी होणार आहे आणि याच्यामध्ये आपण खूप काळ टिकू शकतो. आणि ह्या जर गोष्टीकडे जर तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर आपला हा गाई व्यवसाय परवडणार नाही. अशा 3 ते 4 गोष्टीकडे शेतकरी मित्रांनो चांगलं लक्ष ठेवा, नियोजन करा. ब्रीडिंग असेल, फीडिंग असेल, मॅनेजमेंट असेल, तर ह्या सगळ्यांचं नियोजन करा. पावसाळा येतोय, फीडिंगवरती चांगलं लक्ष ठेवा. तुम्ही म्हणाल की पावसाळा येतोय पाण्याची जास्त गरज नाही गायींना पडणार, तर असं देखील करू नका. 24 तास आपल्या गायींना मुबलक पाणी द्या. म्हणजे पाणी तुम्ही म्हणाल की वातावरण हां पाणी कमी पितील, पण त्यांना 24 तास तरी देखील पाणी पाहिजेत. अशा वेगवेगळ्या गोष्टींचं नियोजन करा. शेतकरी मित्रांनो पावसाळा येतोय, पावसाळ्यामध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टींचं सगळं व्यवस्थित नियोजन करा. आणि मला आशा आहे तुम्ही सगळं नियोजन कराल आणि पावसाळ्यामध्ये देखील ह्या सर्व गायीपालनाच्या नियोजनामध्ये तुम्ही देखील यशस्वी व्हाल. शेतकरी मित्रांनो तुम्हाला आणखीन जर अशाच प्रकारच्या जर अडचणी येत असतील गायीपालन संदर्भात तर 100% मला कमेंट्स करा, मी त्यावरती नक्कीच व्हिडिओ बनेल. शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय जवान जय किसान, धन्यवाद.